वझर येथे सापन प्रकल्पावर पर्यटन क्षेत्र विकसित होणार। अचलपूर तालुक्यातील वझर येथील सापन नदी प्रकल्पावर पर्यटन क्षेत्र विकसित करण्यात येईल। हे काम पूर्ण होण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश जलसंपदा शिक्षण कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले। अचलपूर तालुक्यातील वझर येथील सापन नदी प्रकल्पावर पर्यटन क्षेत्र विकसित करण्यात येईल, त्यासाठी 2 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। हे काम पूर्ण होण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी असे निर्देश जलसंपदा शिक्षण कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले। अचलपूर तालुक्यातील वझर येथे भेट देऊन नियोजित जागेची पाहणी केली। मेळघाट आमदार राजकुमार पटेल, अधीक्षक अभियंता जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते। प्रकल्पात हाऊस बोट, पर्यटक निवास, पदभ्रमण मार्ग, विविध पॉइंट, पर्यटकांसाठी इतर सुविधांचा समावेश आहे। त्यामुळे पर्यटनाला चालना मिळून स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगार मिळणार आहे। हे क्षेत्र अचलपूर तालुक्यातील नंदनवन ठरावे असे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी दिले। प्रकल्पात आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करून देण्यात येईल, त्यासाठी नियोजनानुसार कामे पूर्ण करावीत, प्रत्येक काम दर्जेदार झाले पाहिजे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले। यावेळी स्थानिक नागरिकही उपस्थित होते। सागरपुरे एसएन न्यूज वत्सर। धरणाच्या पायथ्याशी आपण एक मोठं चांगलं पर्यटन केंद्र सुरू करतो आहे, त्यामध्ये लहान मुलांसाठी मोठ्या आजोबा आजी गार्डन एक करतो आहे। आता त्याला 70 लाख रुपये दिले, उर्वरित 4 कोटीचा एक चांगला एस्टिमेट आपण तयार करू। अतिशय सुंदर असं परतवाळच्या बाजूने एक लोकांना बगीचा आपण करणार आहोत, त्याचा आनंद लोक घेणार आणि निश्चितच ते खुश होणार। बिछन नदीबाबत भाऊ, आपण बिछन नदीचं आणि सापन नदीचं आपण सगळं गटर पाणी शहराच्या बाहेर काढू, जेणेकरून आरोग्य चांगलं राहील आणि दोन तर्फा आपण रस्ते करणार।